मला ना तुझं हेच कळत नाही राम. काय ग माई, काय झालं आता? हेच म्हणजे कुठलीही जबाबदारी तुझ्या अंगावर टाकली ना की तुला नकोच असते. नाही ग, असं नाहीये. असंच आहे. मग आता का नको म्हणत होत असत्या कामाला? अगं वासूला जमेल ना. अरे तुलाही जमेल. इतकी वर्ष मठाचं काम करतोयस तू, मी काही अपेक्षा नाही. इतकंही साधं असू नये रे रामा. खजिनदार पदाच्या वेळी तू असंच केलंस. आई मला कधी कधी असं वाटत की दादांचा अजूनही कुठेतरी तेवढा विश्वास नाही आहे माझ्यावर. असं काही नाहीये, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. आत्ता आपणहून सोपत होते ना तुझ्यावर जबाबदारी. हो ग बरोबर आहे, पण आत्ता मी नाही म्हणालो त्याचं कारण वेगळं आहे. का, काय कारण आहे? अग आपल्या वासूसाठी. वासूसाठी? हो, त्याचं मन कुठेतरी वळवायला हवं. अरे हो, पण नाही म्हटलं तरी तुझा एवढा अनुभव नाहीये रे त्याला. त्याच्यावर अचानक एखादी जबाबदारी टाकली आणि त्याला पेललीच नाही तर हे चिडायचे परत. शेवटी काय, आपल्यालाच काळजी सगळी. नाही, त्याला अगं सगळं व्यवस्थित नीट जमेल. खूप आत्मविश्वासू आहे तो आणि आत्ता सध्या त्याला खूप गरज आहे थोड्या बदलाची. म्हणजे बघ ना, पुण्याहून आल्यापासून किती अस्वस्थ आहे तो. तो काही दाखवत नसेल, पण काहीतरी घडल्याशिवाय अचानक का आलाय परत. तेही खरंच. अरे पण आपण विचारलं तर काही बोलायला हवं ना त्यांनी. तुझ्याजवळ काही बोलला का? नाही, पण त्याला बदल हवाय माई. कामात गुंतला की सगळं काही विसरून जाईल बघतो. काय विसरून जाईल? नाही काही नाही, म्हणजे आपण नवीन काहीतरी करत असलो की कसं छान वाटतं ना, असं त्यालाही वाटेल. खरं सांगू, आई वडिलांना ना एक काळजी नेहमी असते. आपल्या पाठीमागे आपली मुलं एकमेकांशी प्रेमाने वागतील का नाही, एकमेकांवर जीव लावतील का नाही. पण मला अजिबात ही काळजी नाहीये हो तुमच्या बाबतीत. खरंच किती विचार करतोस तू धाकट्या भावाचा. माई अगं सख्खा भाऊ आहे तो माझा, नको का विचार करायला. सगळेच भाऊ असे नसतात हो. आणि वासूचाही किती जीव आहे तुझ्यावर. काही बोलायचं असलं की भाऊ पाहिजेच त्याला. चला, म्हणजे आमच्यामुळे आमच्या माईंची काळजी थोडी का होईना कमी झाली तर. प्रश्नच नाही. अगदी बरोबर. कुमुद, नैवेद्याचा शिरा झाला का ग? पान वाढायचंय हो.